नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याने आणखीन एक नवीन बातमी दिली आहे। महत्त्वाचे म्हणजे बघा, जास्त पाऊस होण्यामागे पाऊसामागे एक प्रशांत महासागर कारणीभूत आहे। प्रशांत महासागरात उष्णवृत्तीय भागात तापमान 2 ते 3 अंशांनी कमी झाले आहे। यामुळे हवेचा दाब वाढल्याने मोठ्या प्रमाणात बाष्प असलेली हवा दक्षिणी आशियाकडे देशाकडे वाहत आहे। त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढले तर हा परिणाम फेब्रुवारीपर्यंत राहणार असल्याची शक्यता विविध देशातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे महाराष्ट्रासह भारतात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता असे ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र सावळे यांनी सांगितले आहे। तर विशेष म्हणजे किती जिल्ह्यात हा पाऊस फेब्रुवारीपर्यंत अवकाळी राहणार आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। तर विशेष म्हणजे बघा, फेब्रुवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रासह भारतासह फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे। सोबतच विविध देशातील तज्ज्ञांनीही व्यक्त केले आहे की या पाऊस होण्यामागचे कारण प्रशांत महासागर कारणीभूत आहे। प्रशांत महासागरात उष्णवृत्तीय भागात तापमान 2 ते 3 अंशांनी कमी झाले आहे। त्यामुळे हवेचा दाब वाढल्याने मोठ्या प्रमाणात बाष्प असलेली हवा दक्षिण आशियाकडे वाहत आहे। त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढले तर हा परिणाम फेब्रुवारीपर्यंत राहणार असल्याची शक्यता विविध देशातील तज्ज्ञांनीही व्यक्त केली आहे। चला तर मित्रांनो, असे कोणते जिल्हे आहेत ते या पाऊस पडू शकतो फेब्रुवारीपर्यंत आपण बघूया। चला, चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। तर मित्रांनो, शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, राज्यात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता। प्रशांत महासागरात सध्या निर्माण झालेला परिणाम म्हणजेच ला निना परिणाम आहे। या समुद्राचे तापमान कमी झाले आणि हवेचा दाब वाढला आहे। प्रशांत महासागराचे तापमान वाढल्याने महाराष्ट्रासह भारतात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे। या परिणामामुळे दक्षिण आशिया देशामध्ये यंदा चांगलाच पाऊस झाला। भारतात यंदा मान्सूनचा मुक्काम महिनाभर लांबला होता। ऑक्टोबरच्या सुरुवातीला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असताना बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला। परतीच्या प्रवासाला खीळ बसली असे असले तरी मान्सून काळातच भारतातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला। जास्त पाऊस होण्यामागचे कारण तुम्हाला मी आधीच सांगितले आहे। तर मित्रांनो, हा कमी दाबाचा पट्टा कसा तयार होतो मी तुम्हाला याबाबत महत्त्वाचे सांगणार आहे। ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते, त्यामुळे झालेल्या पावसामुळे शेतीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्यास हवेचा दाब कमी होतो, तेव्हा तेथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होते। समुद्राच्या तापमानात जास्त वाढ झाल्यास हवेची चक्रकार वाऱ्यासमध्ये स्थिती निर्माण होते, त्याच वादळात निर्माण होते। यामुळे हा कमी दाबाचा पट्टा असे म्हटले जाते। तर बघा मित्रांनो, प्रशांत महासागरात सध्या निर्माण झालेला परिणाम म्हणजेच ला निना परिणाम आहे। यात समुद्राचे तापमान कमी झाले आणि हवेचा दाब वाढला, त्यामुळे यंदा पाऊस फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रासह भारतात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे। या परिणामामुळे दक्षिण आशियामध्ये देशामध्ये यंदा जास्त पाऊस झाला आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।